तुझा जन्मच झाला ज्यांची माणुसकी नकारली त्या समाजात बाल मन तुझं कदाचित असेल अजाण, पण तू चालत गेलास जातीयतेच्या जळत्या निखाऱ्यांवरून. चटके सोसत कुठून आले हे बळ? हे संपूर्ण वलय अस्पर्शी केंद्रबिंदूला घेरावं तसं सभोवती. तू ठरवलंस याला छेद द्यायचा, या अस्पृश्यतेच्या रोगातून स्वतःपासून इतरांना सुद्धा बाहेर काढायचं. माझे भाऊ, आई, बहीण, वडीलधारे सारे तुला गुरु मानू लागले, कारण तू गिरवीत होतास धडे मानवतेच्या पुस्तकातले आणि लढत होतास समता रुजवण्यासाठी. बुद्ध विचारांना आत्मसात करत स्वतंत्र आणि बंधुत्वाच्या वाटेने जात मी आणि समतेचा सूर्य खेचून अन बसवेन त्या प्रकाशात साऱ्यांना एकाच पंगतीत. त्यासाठी भिडलास तू व्यवस्थेला, काळारामालाही मुक्त केलास वर्ण वर्चस्ववाद्यांच्या तावडीतून. संगर घडविलास महाडी, खुले केलेस पाणी, त्या पाण्यालाही अभिमान वाटला असेल तुझ्या स्पर्शाने. तू ठरवलंस लढाई लढायची एकटा आणि अग्रणी राहून. विद्वत्तेच्या बळावर तू दिल्यास धडका, तोडलीस न्यायाची दार, बेफाम होऊन विचार केंद्रित राहून तू चालत राहिलास अविरत. तुझ्या मागेच त्यावेळची पिढी. या अशा ऐतिहासिक प्रवासात पोटच्या भुकेचीच काय तर पोटच्या गोळ्यांची सुद्धा पर्वा केली नाहीस तू. लढ्याची गती जशी वाढली तशी तशी तुझी रामू तुझ्यापासून दूर होत गेली. तिचा शेवटचा श्वास तुझ्या समाजहिताच्या ध्येयपूर्तीची वाट बघत थांबलाच शेवटी. तू काही क्षण थांबलास अगदी क्षणिक, तिच्या आठवणीत अश्रूंचे पुष्प वाहिलीस तिला आणि निघालास पुन्हा प्रवासाला. जिथं जिथं म्हणून तू पाय रोवलास तिथं तिथं आमचं अस्तित्व प्रकाशित होत गेलं. जिथं जिथं तू दुःखांचे पहाड चढलास त्या त्या पहाडांवर आमच्या सुखाचा यशाचा झेंडा रोवलास. कधी कधी प्रश्न पडतो, तुला हे सारं कसं जमलं? एवढ्या मोठ्या रूढी प्रथेतून आम्हा वर काढलंस. या मनात पडलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात मी ऐकतो शाहिरांना, गीतकारांना, वाचतो कवींना आणि साहित्यिकांना आणि चाळतो प्रत्येक पान तू लिहिलेलं. मी बोलतो साठीतल्या म्हातारीसोबत, मी ऐकतो काठीवर आलेल्या म्हाताऱ्याकडून तुझ्या लढवय्या वृत्तीची कहाणी. ती सांगताना, लिहिताना, रचताना यातला प्रत्येक जण तुला त्यांचा बाप म्हणून संबोधत असतो. तेव्हा भिंतीवर असलेल्या तुझ्या प्रतिमेकडे नजर वळते आणि उत्तर मिळते हे सगळे एक बापच करू शकतो. तेव्हा अभिमानाने छाती फुकते आणि ओठ पुटपुटू लागतात. आभाळा एवढा विशाल आहे माझा बाप, आभाळा एवढा अखंड आहे माझा बाप. हो, माझा बाप डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर.